ही साहेबांसोबतची सातवी भेट आहे बहुतेक माझी. आणि आजच्या भेटीत साहेबांना मी म्हटलं की म्हणजे आम्ही लागायचं, साहेब म्हणे तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, तुम्ही शर्यतीत आहे आणि 26 किंवा 27 तारखेला फायनल डिसिजन पक्षातर्फे देण्यात येईल. आणि साहेबांना सांगितलं का माझा फायदा हा पक्षासाठी कसा होऊ शकतो, कारण मी ऑलरेडी गावागावात पोहोचलो आहे. तुम्ही कोणताही उमेदवार दिला तर त्या उमेदवाराला तरी स्वतःची ओळख सांगा लागते आणि मतदारसंघातून ज्या लोकांची फीडबॅक येऊन राहिली तर साहेबांनी एक म्हणजे आम्हाला सांगितलं का तुम्हाला तयारी करायची आहे तर या पद्धतीनं तयारी करावी लागेल. तर त्याच्यामुळे साहेबांबाबत सविस्तर चर्चा झाली लोकसभेबाबत आणि 26-27 तारखेला फायनल डिसिजन घेतो म्हणून सांगितलं. तयारी लागली करता तयारी लागा म्हणून साहेबांनी सांगितलं आहे, ती देखील तयारी लागली. ते तयारीला लागले पण अजून फायनल डिसिजन कोणाचबद्दल झालं नाही आहे. ठीक आहे, ते ॲक्च्युली काँग्रेसचे आहे आणि काँग्रेसचे असल्यामुळे त्यांना उमेदवारी देणार ते सध्या तर ठाम होते का मला. ठीक आहे, ही सीट काँग्रेसला सोडा आणि सीट शेअरिंगमध्ये राष्ट्रवादीला आली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना काँग्रेस सोडावं लागेल ना राष्ट्रवादीत यावं लागेल. ते तुतारीवर किती दिवस राहू शकते हा बी प्रश्न आहे. त्यांनी तयारी त्यांना सांगली तुतारीवर लढायची किंवा यदा कदाची तरी त्यांनी आता हाती घेतली ते आता तुतारीचा प्रचार लावून गेला. नाही, ऑलरेडी काँग्रेसच्या आहे ना, तुतारी हाती घेतील ना, समजा ते समजा नाही निवडून आले ते परत 2 दिवसानं वापस जातील, त्याची काय गॅरंटी? मी प्रवेश करणार ना, त्याच्यासाठी आलो ना. नाही म्हणजे उमेदवारी भेटली तर प्रवेश करणार की आधी पक्ष प्रवेश आलाय तुमचा? नाही, पक्ष प्रवेश व्हायचा आहे. ठीक आहे, ते बोललो मी साहेबांसोबत की मी शेवटपर्यंत उमेदवारीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात की काँग्रेसकडून काँग्रेस किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणू शकते की पक्षामध्ये ही व्यक्ती नाहीये तरी सुद्धा त्या व्यक्तीला सीट शेअरिंगमध्ये ही जागा देणं, अशा वेळी नेमकं तुम्ही काय करणार? आधी पक्ष प्रवेश उमेदवारी मागणार? नाही, आधी पक्ष प्रवेश करणार मग उमेदवारी मागणार, कारण हा ठीक आहे हा प्रोटोकॉलच आहे कोणत्याही पक्षाचा की पहिले पक्ष प्रवेश ना मग उमेदवारी. ठीक आहे, त्याच्यावर भेटला मग तुम्ही प्रवेश का नाही केला? तुम्ही प्रवेश केला तर तुम्हाला हे सगळं सोपं येईल असं वाटत? नाही नाही, तसंही मी ऑलरेडी महाविकास आघाडीचंच काम करत आहे. मी जिथं जिथं सभेला जातो माझ्या सभेला 5 ते 10 हजार लोक असतात आणि या महाराष्ट्रातला कोणताही आमदार खासदार प्रस्थापित ठीक आहे हा सरकारच्या विरोधात बोलायला तयार नाही, त्यांना ईडी सीबीआयचं भेव आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत कोणतेही आमदार खासदार जेवढे बोलले नाही मोदी सरकारच्या विरोधात तेवढं मी माझ्या व्हिडिओतून जनजागृती केली आहे. त्याच्यामुळे माझा विशेष येत नाही, मी जे काही भाषणात लोकांना जागृती करून सांगतो तर हे जे मत कन्वर्जन होत आहे तर माझा काही वैयक्तिक कोणताही प्रश्न नाही, कोणती संघटना नाही, त्याच्यामुळे हे मत सगळं महाविकास आघाडी मग ते काँग्रेसला जाऊ शकते किंवा मग राष्ट्रवादीला जाऊ शकते. होमवर्क करून आले होते तुम्ही, काय होमवर्क साहेबांनी? होमवर्क नाही नाही, होमवर्क म्हणजे हे आहे की मी सगळ्या डाटा अनालिसिस केल्याशिवाय बोलत नाही. मी कोणताही व्हिडिओ टाकतो तो अभ्यास करून टाकतो आणि मागच्या इलेक्शनमध्ये असं ठीक आहे हो म्हणजे कंटिन्यू 3 इलेक्शन मागचे पाहिले वर्धेच्या बाबतीत तर 3.5-3.5 लाख कॅडर वोटिंग आहे. ठीक आहे, जे काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे आणि त्याच्यात मी ज्या लोकांचे प्रश्न मांडतो मग ते बेरोजगार युवक असो, आता कॉन्ट्रॅक्ट भरतीचा प्रश्न असो, त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या भाववाढीचा प्रश्न असो, ठीक आहे शेतकऱ्याचे सोयाबीनचे भाव तिथंच आहे, कापसाच्या भावाचा मुद्दा आहे, संत्रा निर्यातीचा मुद्दा आहे, निर्यात बंदी करून टाकली, तर असे अनेक मुद्दे मी उचलतो मग ते गोरगरिबाचे कष्टकऱ्याचे असो. त्याच्यामुळे काय होते का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाहू आंबेडकर विचारधारा सांगत असल्यामुळे चळवळीतले लोक आणि जो जागृत वोटर आहे तो जागृत वोटर तो SC समाजाचा असो, ST समाजाचा असो, महिला असो, बचत गटाच्या त्या सगळ्या ठीक आहे माझ्या बाजूनं आहे आणि मला तरी वाटते ते जवळपास 3-3.5 लाख वोटर आहे ते मला मिळू शकते आणि हे 3-3.5 लाख असं 6.5 लाख वोट विनिंग वोटिंग आहे या वर्षी. नाही नाही, तुमच्याकडे असं काय माझ्या मला हे सांगा की जे आता म्हणजे ज्या लोकांना सीट देत आहे त्यांनी लोकांसाठी काम का केलं? ठीक आहे, जे आता अमर काय जे आता सीधा दावेदारी ठोकत आहे का मी तुतारी हातात घेणार, तर त्यांचा प्रश्न असा आहे का त्यांनी त्यांच्या आर्वी शहराचाच विकास नाही केला. आर्वीवरून तळेगावचा एक रस्ता आहे 10 वर्षापासून रखडत पडला आहे, अजून तोच मुद्दा त्यांना क्लिअर नाही केला. त्याच्यानंतर जे BJP डिक्लेअर झालेले आता सध्या खासदारकीचे उमेदवार आहे रामदासजी तडस, मागच्या 10 वर्षापासून आहे
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहे, दोन रेल्वेच्या पुलाचं काम नाही केलं, एका एमआयडीसी कंपनी आणली नाही, आणि शेतकऱ्यांचे मुद्दे तर मांडायलाच तयार नाही. ऑडिओ क्लिप त्यांची व्हायरल झाली आता सध्या, का ते म्हणतात का शेतकरी तो सरपंच म्हणत आहे एका गावचा, का तुम्ही शेतकऱ्याच्या भावाडीचे प्रश्न तुम्ही संसदेत मांडत करून नाही, तर विरोधी पक्षच नाही आहे म्हणते तर मी कसा मांडू. म्हणजे यायले मतदान त्याच्यासाठी करते लोक का? तुम्ही आमचा आवाज तिथं बुलंद करा. आणि हे पक्षाची चापलूशीगिरी करते, हुजरेगिरी जे पक्षाची करणं चालू आहे, का हे पक्षाच्या हुजरेगिरीशिवाय कोणताही मुद्दा संसदेत मांडत नाही, म्हणून संसदेत तुतारीद्वारे आपला आवाज बुलंद करीन असं मी साहेबांना म्हटलं. जर नाही मिळालं तर अपक्ष लढणार, त्याच्याबाबत सध्या काही सांगता येत नाही. ठीक आहे, माझे जे 6000 मुलं आहे वेगवेगळ्या सहा मतदारसंघात, ते सगळे माझ्या बाजूनं आहे. आता ते फोर्सफुली म्हणत आहे का कोणी हाती तुम्ही तिकीट आणण्यासाठी प्रयत्न करा, पण मी कंटिन्यू झाले 6-7 दिवस झाले इकडंच आहे. आता मी मतदारसंघात जाऊन मी माझ्या कामाला लागतो. ठीक आहे साहेब, जो काही निर्णय घेईन तो आम्हाला मान्य राहील, आणि मी महाविकास आघाडीच्या बरोबरच आहे महाराष्ट्रभर. आतापर्यंत करत आलो, जे महाराष्ट्रातले नेते नाही करू शकत ते मी करून राहिलो, कारण एवढे फॅन फॉलोईंग आणि 10-10 लोक बिना पैशानं माझ्या सभेला येतात, सरळ मोदी सरकारवरच्या चुकीच्या धोरणात टीका करतो, त्याच्यामुळे सगळे मत डायव्हर्जन याच्याच बाजूला होऊन राहिलं. हा पक्षाला महाविकास आघाडीला माझा फायदा आहे.